नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। थोड्याच दिवसांमध्ये उन्हाळा येणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच काहीतरी गार पिण्याची आणि खाण्याची खूप आवड असते, इच्छा होते। आणि नक्कीच सगळ्यांचा आवडता पदार्थ, सगळ्यांचं आवडतं पेय म्हणजे लस्सी। आणि हीच लस्सी खाण्यासाठी मी आज इचलकरंजीमध्ये आलेलो आहे। खूप सुंदर आणि नॅचरल पद्धतीने तयार केलेली लस्सी इथं हिरापन्ना यांच्याकडे मिळते। आणि मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता, हिरापन्ना लस्सी हाऊस आहे। आणि याच ठिकाणी आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकी लस्सी तयार तरी कशी होते आणि किती रुपयाला मिळते आणि किती वाजता मिळते। चला तर मग जाऊया आणि जाणून घेऊया सर्व काही माहिती। आपण आता इचलकरंजीमध्ये आलेलो आहे आणि हिरापन्ना लस्सी हाऊस या ठिकाणी आहे। खरंच खूप सुंदर इथं लस्सी मिळते आणि बरेच वर्ष ही परंपरा तुम्ही जपली आहे। नेमकी हिरापन्नाची लस्सी बनते कशी हे सांगतायत आपल्याबरोबर ललित सर आहेत, या लस्सी हाऊसचे मालक। त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सगळी माहिती। ॲक्च्युली कसं आहे, आम्ही दही आणि साखर हा दोनच प्रकार लस्सीमध्ये असतो। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलंही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह त्यात यूज करत नाही। फक्त आमचे दही लावण्याची पद्धत एवढी चांगली आहे आणि दही आमचं आंबट होत नाही, त्यामुळं लस्सीला आमचा टेस्ट चांगला येतो आहे। त्याच्यावरतं आम्ही त्यात काय म्हणजे असं स्पेशल इफेक्ट आम्ही काय यूज करत नाही, त्यामुळंच ते लोकांना। संध्याकाळी आम्ही दूध गरम केलेलं, त्यात आम्ही विरजण टाकतो। त्यानंतर 5 वाजता उठल्यानंतर 5 वाजता त्याचं विरजणचं दहीचं झाकण काढायचं, त्याची मलई काढायची, जे तुम्ही बघितला ते त्याची मलई आहे काय। आणि दही आम्ही फडक्यात बांधून मग आम्ही डिस्कीमध्ये घेतो, त्यात साखर घालतो। साखर घालून इथं ग्राइंडिंग झाल्यानंतर ते आम्ही फ्रीजमध्ये घालतो। हे आमची प्रोसेस आहे, सोपी पारंपरिक प्रोसेस आहे। हां, पारंपरिक पद्धत आहे। आणि त्यानंतर लस्सीमध्ये दोन प्रकार आपल्या येतात मिळतात, ते कसे तयार? स्पेशल लस्सी असते आमची, जसं श्रीखंड बनतं त्या टाइप आम्ही फडक्यात बांधून त्याचं पूर्ण पाणी काढलं जातं, त्यामुळं ती लस्सी थिकनेस जास्त होते आणि आंबटनेस म्हणा त्यात राहत नाही। जो आंबट असतो लस्सीमध्ये तो राहत नाही आणि ती लस्सी सॉफ्ट होते। आणि त्यात आम्ही ड्रायफ्रूट मिक्स करतो। ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम आणि रोज वॉटर हे 3 आयटम मिक्स असतात। हां, तर आता ही परंपरा कशी चालू झाली, ही लस्सी हाऊस नेमकं याचा इतिहास काय? ह्याचा इतिहास असा आहे की भवानीपेठमध्ये त्यांचं लक्की स्वीट मार्ट म्हणून दुकान होता। मग तिथून एक कामगार, तिथला एक कामगार इचलकरंजीचा होता। मग त्या कामगाराला सोडायला आमचे पप्पा आले तिथं, पण इचलकरंजी एवढी पप्पांना आवडली की त्यांनी परत नाही गेले इथनं। त्यांना वाटलं की इथं एखादं लस्सी हाऊस पाहिजे। हां, पण त्यावेळेला मग पप्पांनी मग लस्सी करत मग आमचं कसं होतं त्यावेळेला, म्हणजे नवीन दुकान असतं आणि मार्केट पण गाव बारकं होतं त्यावेळेला। मग त्यावेळेला कसं होतं की आम्ही सीझनला फक्त लस्सी विकायचो, पण ऑप्शनला चहा कॉफी किंवा समोसा वगैरे करायचं, कारण ऑप्शनला आमचं घर चालायचं नाही। समजलं ना? म्हणजे लस्सी तेवढी खप नव्हती त्यावेळेला। मग हळूहळू हळूहळू मग तो आमचा जोर वाढत गेला, सेल वाढत गेला, मग आम्ही 12 महिने लस्सी ठेवायला चालू केली। आमचं केबिन होतं 10x10, मग त्यात आम्ही लस्सीचा बिझनेस करायचो। मग त्यात आम्ही जवळजवळ 22 ते 25 वर्ष त्या केबिनमध्ये आम्ही काढले। मग एक दिवस असा आला की इचलकरंजीचे फुटपाथ होण्यासाठी सगळे केबिन काढायला लागले नगरपालिकावाले, मग त्यात आमचं पण केबिन निघालं। मग त्यावेळेला आमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी दुर्घटना होती ही, कारण आता एवढा चांगला बिझनेस होता आणि एवढा जम बसलेला होता, मग हा बिझनेस परत पुढं कसा करायचा? कारण नगरपालिकेने आम्हाला गावभागात जागा दिलेली होती मोठे थळा, मग आता तिथं आमचा बिझनेस चालेल न चालेल हे पण आम्हाला भीती होती। पण ह्या कालखंडात आम्हासनी आमच्या ज्या समोर श्रीराम ट्रेडिंग सेंटर म्हणून एक दुकान आहे, तिथले जे डाळ्या शेट आहेत राजगोपालजे डाळ्या आणि सतू काका ह्यांनी आम्हासनी फार मोलाचा त्यावेळेला सपोर्ट केला आणि आम्हासनी हे दुकान त्यांनी द्यायला लावले। आणि ज्या वेळापासून आम्ही ह्या दुकानात आलो त्यावेळापासून आमचा बिझनेस डबल तिब्बल झाला। आणि त्यांनी त्यावेळेला अगर आम्हाला मदत नाही केली असती तर आम्ही इथंपर्यंत नाही आलो असतो। आणि आता अशी पोझिशन आहे की आमचं 12 महिने लस्सी व्यवस्थित चालते।
25 वर्ष झाली रेसिपी ते मी 25 वर्ष हां काय काय खास वाटते तुम्हाला आज मलाई ते क्वालिटी चांगली आहे इचलकरंजी ती खूप सुंदर लस्सी आहे आणि खूप आनंद होत आहे पितांना वृंदावन सारखी आणि फीलिंग आली जे लस्सीची जी डेफिनेशन आहे ती ही अशी असावी मित्रांनो बाहेर कडक असं ऊन पडलंय आणि माझ्या हातामध्ये आहे ही हिरापन्नाची लस्सी हिरापन्ना लस्सी हाऊस मध्ये आपण आलोय आणि मी आता लस्सी ट्राय करतोय ही फुल लस्सी आहे वाह खूपच सुंदर गोड अशी आणि तितकीशी अशी घट्ट म्हणजे ही लस्सी आहे खूपच सुंदर त्याबरोबर वरच्या बाजूला ही मलई दिसते आहे आणि त्यामुळेच एक वेगळा स्वाद येतो आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा लस्सी इथं येऊन त्याचबरोबर ड्रायफ्रूटवाली पण आहे आणि इतरसुद्धा त्यांच्याकडे फ्लेवर पुढच्या भविष्यकाळात मिळणार आहेत तर तुम्हाला ही लस्सी कशी वाटली हे त्यांना सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद